आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. रक्तदान चळवळ ही सामाजिक चळवळ बनावी, समाजातील सर्व घटकांनी त्यासाठी प्रयत्नशील राहावे. पत्रकार अमित काकडे. हातकणंगले येथील अण्णासाहेब डांगे महाविद्यालयाच्या वतीने माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांच्या 82व्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी रक्तदान शिबिराचे उद्घाटन श्रमशक्ती सामाजिक सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष आणि पत्रकार अमित काकडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना काकडे यांनी रक्तदान चळवळ ही सामाजिक चळवळ बनावी अशी अपेक्षा व्यक्त करून त्यासाठी समाजातील सर्व घटकांनी प्रयत्नशील राहावे असे आवाहन केले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर योजना जुगळे या होत्या. कोल्हापूरच्या अर्पण रक्तपेढीचे डॉक्टर प्रकाश गाडवे आणि प्राचार्य डॉक्टर जुगळे यांनी यावेळी मार्गदर्शन केलं. कोल्हापूरच्या अर्पण रक्तपेढीच्या सहकार्याने आयोजित या रक्तदान शिबिरात स्वतः रक्तदान करून अमित काकडे यांनी या शिबिराचे उद्घाटन केले. यावेळी ऍडव्होकेट संजय तांदळे, क्रीडा शिक्षक प्राध्यापक संदीप लवटे, प्राध्यापक अशोक जाधव, प्राध्यापक रमेश पाटील, प्राध्यापक मनीष साळुंके, प्राध्यापक एकनाथ पाटील, प्राध्यापक रॉबर्ट बारसेदर, विद्यार्थी प्रतिनिधी आणि स्मोजावर आदींसह 153 रक्तदात्यांनी रक्तदान केले. महानकर न्यूज साठी हातकणंगलेहून अमित काकडे. नमस्कार, मी प्राचार्य डॉक्टर योजना वसंतराव जुगळे, प्राचार्य अण्णासाहेब डांगे कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय हातकणंगले. आज आमच्या महाविद्यालयामध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे. त्यानिमित्तानं अनिल काकडे यांनी पहिल्यांदा उद्घाटन करून रक्तदान शिबिराची सुरुवात केली आणि स्वतः रक्तदान, त्यांनी 30वं रक्तदान इथं केलं. खरं तर या रक्तदान शिबिराची सुरुवात ही महाविद्यालयाच्या स्थापनेपासून गेल्या 20 वर्षापासून झालेली आहे.